नाही, जत तालुका हा वर्षानुवर्ष कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि महाराष्ट्र राज्यातला सगळ्यात 288 हा शेवटचा तालुका आहे, मतदारसंघ आहे. आणि या तालुक्याला असणारा कर्नाटक बाउंड्री आहे आणि तिथे जवळजवळ 55 ते 60% लोक आज हे कर्नाटकी आहेत, कन्नड बोलतात. त्यामुळं तिथल्या लोकांची भावना अशी झालेली आहे की जर आम्हाला तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून मूलभूत सुविधा पिण्याच्या पाण्यासारखा, शेतीच्या पाण्यासारखा जर मिळत नसेल, या सुविधा मिळत नसेल, तर तिथल्या लोकांची भावना अशीच आहे की आम्हाला मग कर्नाटकामध्ये जायला परमिशन द्या, अशा पद्धतीची भावना या निमित्तानं या लोकांची. आणि त्यानिमित्तानं आज विविध आंदोलनं, उपोषणं या माध्यमातून लोक आज उद्रेक भावना आपली आज व्यक्त करत आहेत. एकीकडं म्हैसाळची विस्तारित योजना या महाराष्ट्र राज्यानं मंजूर केलेली आहे, पण त्याच्याखाली येणारं क्षेत्रफळ जर बघितलं तर साधारणतः 25 ते 26% ओलीताखाली येणार आहे. आणि मग कर्नाटक राज्याच्या शेजारी माझ्या मतदारसंघाची असलेलं शेजारी तुबची बबलेश्वर कर्नाटक राज्यातील योजना आहे, त्या योजनेचं पाणी हे सैपन पद्धतीनं आज माझ्या मतदारसंघात येऊ शकतं आणि त्या माध्यमातून जवळजवळ 7 तलाव या निमित्तानं भरले जातात. आणि मग अशा पद्धतीची सोपी जर योजना जर असेल तर ती योजना की तालुक्यातल्या लोकांची भावना आहे की महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन अशा पद्धतीचा प्रस्ताव या कर्नाटक गव्हर्नमेंटला पाठवावा आणि संयुक्तरित्या या निमित्तानं पाणी मिळावं अशी भावना आहे.